श्रोतानो माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक बाविसावाध्याय आणि आज आम्ही एक ते सोळा ह्या वचनांवर विचार करणार आहोत अब्रामाविषयी आबी मलेक याने अशी साक्ष दिली की तो जे काही करतो त्या देव त्याच्याबरोबर असतो आणि त्यानंतर त्याने अब्रामाबरोबर करार केला आणि अब्रामाने बैरशेबा म्हणजे शब्देची विहीर या ठिकाणी सनातन देव यहवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली एथवरचा वृत्तांत आपण एकविसाव्या अध्यायातून पाहिलेला आहे आज आपण पवित्र शास्त्रातील एका अत्यंत महत्वाच्या उताऱ्याचे अध्ययन करणार आहोत या उतार्यामध्ये आपण वाचतो श्रोतानो की अब्रामाने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण केले देवाने त्याला आज्ञा देऊन इझाकाचे वेदीवर अर्पण करायला सांगितले आणि अब्रामाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसे करण्याची तयारी दाखवली आहे हे देवाने पाहिले या अध्यायामध्ये देवाने अब्रामाला सातव्या व शेवटच्या वेळेस दर्शन दिल्याचे आपल्याला वाचायला मिळते यानंतर देवाने अब्रामाला आणखी काही एक करायला सांगितले नाही ही अब्रामाची अंतिम व सर्वात मोठी परीक्षा होती जर पवित्र शास्त्रातले सर्वात महान असे दहा अध्याय जर आम्हाला निवडावे लागले तर त्यामध्ये उत्पत्तीच्या बावीसाव्या अध्यायाचा समावेश आम्हाला करावा लागेल त्याचे एक कारण हे की या अध्यायात पहिल्यांदाच मानवी अर्पण नुसतेच सुचवले आहे ही देवाची योजना आहे व त्याचा हा उद्देश आहे की मानवी अर्पण अयोग्य आहे हे माणसाला स्पष्ट करून सांगावे यातून आणखी एक गोष्ट प्रकट होते की पाप्यांना तारण्यासाठी देवाला एका जीवाच्या अर्पणाची गरज आहे आणि मनुष्याच्या संतानापैकी एकही व्यक्ती ती जागा घेण्यास पात्र नाही केवळ देवाचा पुत्र ती जागा घेऊ शकतो पॉलाने म्हटले देवाने आपला पुत्रही राखून ठेवला नाही परंतु श्रोत्यांनो तुम्ही त्यामध्ये भर घालून असे म्हणू शकता की त्याने आभ्रामाच्या मुलाला राखले व त्याने त्याला इजाकाचे अर्पण करू दिले नाही या अध्यायाची तुलना एशियाचे पुस्तक त्रेपन्नाव्या अध्याशी करता येईल इजाकाच्या जन्माशीच येशुख्रिस्ताचे साधर्म्य नाही तर त्याच्या अर्पणाशीही त्याचे साधर्म्य आहे याकोबाने कोबाने या कृत्यासंबंधी को म्हटले ते आपण याकोबाचे पत्र दुसरा अध्याय एकविसाव्या वचनातून वाचूया याकोबाचे पत्र दुसरा अध्याय वचन आमचा बाप याने आपला मुलगा याचे यज्ञ वेदीवर अर्पण केले यात तो क्रियांनी न्याय ठरला की नाही पॉलाने या संदर्भात काय म्हटले ते आपण रोमकरासपत्र पत्र चौथा अध्याय एक ते तीन या वचनातून वाचूया रोमकरासपत्र पत्र चौथा अध्याय एक ते तीन वशने तर मग आमचा बाप अब्राम याने देहावरून काय मिळवले म्हणून म्हणावे कारण अब्राम कर्मांकडून जर न्याय ठरला असला तर त्याला प्रतिष्ठा मिरविण्यास काहीतरी कारण आहे परंतु देवासमोर तसे होत नाही कारण शास्त्रले काय सांगतो अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपण असे गणले गेले आता प्रश्न हा आहे श्रोत्यानो की पौलाचे म्हणणे योग्य की याकोबाचे म्हणणे योग्य मला वाटतं की दोघांचेही म्हणणे बरोबर आहे कारण सर्वप्रथम आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे दोघेही विश्वासाच्या बाबतीत बोलत आहेत याकोब विश्वासाच्या कृत्यांविषयी बोलतो तो नियमशास्त्राच्या कृत्यांविषयी बोलत नाही आणि पॉल परमेश्वरासमोर न्याय ठरविण्याविषयी बोलत आहे आणि त्याने त्यासाठी उत्पत्तीच्या पंधराव्या अध्यायाचा संदर्भ वापरला आहे त्यामध्ये अब्राम नुकताच विश्वासाच्या मार्गात चालू लागला होता उत्पत्तीचे पुस्तक पंधरा वाद्य आणि सहा विवचन सांगते आणि त्याने यहोवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याचे न्यायपण असा गणला आपण पाहिले शोधांनो की आपल्या विश्वासामध्ये आब्राम अनेकदा अडखला आणि मला वाटतं की हा माणूस न्यायी नाही असे त्याचे शेजारी त्याला म्हणाले असतील परंतु एक दिवस असा आला की त्याने आपला पुत्र अर्पणासाठी यज्ञ वेदीवर ठेवला त्याचे हे वर्तन पाहून अगदी निर्दयी पलिष्टालाही हे कबूल करावे लागले असेल की अब्रामाने त्याचा विश्वास कृतीच्या द्वारे प्रकट केला याकोब म्हणतो की अब्राम कृतीच्याद्वारे न्यायी ठरला बावीसावाध्याय आणि पहिलं वचन पहा या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अभ्रामास कसोटीस लाविले त्याने अभ्रामा अशी हाक मारिली तेव्हा आब्राम म्हणाला काय आज्ञा श्वतनो ह्या ठिकाणी परमेश्वराने आब्रामाला पारखले म्हणजे त्याची परीक्षा घेतली दुसरे वचन आम्हाला सांगते बावीसाबाध्य दुसरे दे, वचन देव म्हणाला तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इजाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर या अध्यानंतर लगेचच आम्हाला सारेच्या मृत्यूविषयी सांगण्यात आले आहे तिचे वय मरणाच्या वेळेस एकशे सत्तावीस वर्षांचे होते आणि इझाकाच्या जन्माच्या वेळेस ती नव्वद वर्षांची होती याचा अर्थ असा श्रोता की अब्रामाने इझाकाचे अर्पण केले तेव्हा तो अर्थात इझाक साधारणपणे तिशीच्या दरम्यानचा असावा परमेश्वराने अब्रामाला सांगितले तू आपला एकुलता एक मुलगा ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्याचे होमार्पण कर येथेही आम्हाला येशू ख्रिस्ताचे इसाकाशी असलेले साम्य दिसून येते तोही आपल्या पित्याचा एकुलता एक पुत्र जो त्याला परमप्रिय होता त्याचे परमपित्याने मानवजातीच्या पापाकरिता अर्पण केले इसाकाचे हे अर्पण देवाने त्याला मोरिया देशातल्या एका डोंगरावर करण्यास सांगितले याच ठिकाणी अनेक शतकांनंतर मंदिर बांधण्यात आले व तेथेच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आले जेथे आभ्रामाने इजाकाचे अर्पण केले तीच ही ख्रिस्ताच्या मरणाची जागा होती परमेश्वराने आभ्रामाला सांगितले त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर श्रोत्यानो मोशीच्या काळापर्यंत होमार्पणाची पद्धत लावून देण्यात आली होती त्यानंतर पापार्पणाची पद्धत लावून देण्यात आली या ठिकाणी हे होमार्पण येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी सांगते वास्तविक मानवी अर्पण ही एक अयोग्य व अमान्य केलेली गोष्ट होती तसे करण्याची देवाने मानवाला मनाई केली होती आणि हे आभ्रामालाही ठोक होते जर या संदर्भात तुम्ही आभ्रामाला काही विचारले असते तर तो म्हणाला असता होय मला माहीत आहे की देवाने मानवी अर्पणाला मनाई केलेली आहे परंतु इसाकाचे अर्पण करण्याची आज्ञा त्यानेच मला दिली आहे मी त्याच्या संगती पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आहे त्याने मला असे का करायला सांगितले हे मला माहिती नाही परंतु मला एवढे माहित आहे की त्याने मला कधीच फजित होऊ दिलेले नाही आणि जे काही त्याने मला करायला लावले ते माझ्या चांगल्यासाठीच आहे मला माहीत आहे व माझा विश्वास आहे की तो इजाकाला मेलेल्यातून उठविण्यास समर्थ आहे बावीसा वाध्याय तिसरं वचन तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इझाक यास घेतले आणि होमारपणासाठी लाकडे फोडून घेतली मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला पवित्र शास्त्र आम्हाला यावेळेस अब्रामाची मनस्थिती काय झाली याविषयी काहीच सांगत नाही परंतु स्वतःनो आम्ही त्याच्या मनस्थितीचा अंदाज लावू शकतो आभ्रामाच्या विश्वासाच्या जीवनावरून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यापैकी एक विनाशर्त आज्ञापालन हे आहे त्याचे देवावर निस्सीम प्रेम होते आणि इतर कोणावरही तो करीत नव्हता इतके प्रेम तो देवावर करीत होता आणि देवाचेही आपल्यावर तेवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रेम आहे याची आभ्रामाला खात्री होती म्हणूनच एवढ्या टोकाचे आज्ञापालन करणे आभ्रामाला शक्य झाले येथे या दोघांच्या संबंधामध्ये परिपूर्ण प्रीती आम्हाला दिसून येते शोधानो आम्ही ख्रिस्तावर जितके अधिक प्रीती करू जितका अधिक त्याच्यावर विश्वास ठेवू तितके त्याचे आज्ञापालन करणे आम्हाला सोपे जाते परंतु जर आमचा त्याच्यावर विश्वास नसेल आम्ही त्याच्यावर आतोनात प्रेम करीत नसू तर आम्ही त्याचे आज्ञापालन करण्याऐवजी त्याला का हा प्रश्न विचारू याच कारणामुळे आमच्यापैकी अनेकांची आध्यात्मिक वाढ खुंटते व वा देवाने दिलेले आध्यात्मिक आशीर्वाद त्यांना मोठ्या प्रमाणात उपभोगता येत नाहीत आभ्रामाचे विनाशर्त आज्ञापालन आतोनात प्रीतीच्या पोटी झाले आभ्रामाचे हे कृत्य प्रशंसनीय असण्याचे दुसरे कारण हे की तो या आज्ञापालनाबाबत सर्वस्वी विश्वासावर अवलंबून होता म्हणजे त्याने इतर विश्वासणाऱ्यांचे याबाबत अनुकरण करावे असे कोणतेही उदाहरण त्याच्यासमोर नव्हते श्रोत्यानो आज आमच्यासमोर अनेक उदाहरणे आहेत परंतु त्याच्यासमोर कोणतेही उदाहरण नव्हते आज कदाचित तुमच्या विश्वासाची अशी स्मारक प्रभू परमेश्वर करीत आहे तो तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीबद्दल तुमच्या प्रिय वस्तूबद्दल तुमची परीक्षा घेत आहे लक्षात घ्या की त्या व्यक्तीपेक्षा आणि त्या वस्तूपेक्षा तुम्हाला ख्रिस्तावर देवावर प्रीती करणे व त्याच्या आज्ञेत राहणे अगत्याचे आहे कारण देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला त्याचा तरुण पुत्र त्याने तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करण्यासाठी दिला यासाठी की आमच्यावर सार्वकालिक दंडाचा मरणाचा प्रसंग येऊ नये त्याची आमच्यावरची प्रीती सर्वोत्कृष्ट आहे आणि ती सार्वकालिक आहे आमची आवडती व्यक्तीही आमच्याकरिता एवढा त्याग करू शकणार नाही ते सांगतात पासून कारण न्याय मनुष्यासाठी क्वचित कोणी मरेल तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठी मरायलाही कोणी धजेल पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला तर आपण आता त्याच्या रक्ताने न्याय ठरवलेले असता आपण त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ आम्ही ख्रिस्तावर यहोवा देवावर व पवित्र आत्म्यावर म्हणजे त्रैक्यात एक असलेल्या देवावर संपूर्ण मनाने संपूर्ण शक्तीने व संपूर्ण जीवाने प्रेम करावे यासाठी तो योग्य आहे म्हणून जर तो आज तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या चरणी सादर करण्याची आज्ञा करीत आहे तर आब्रामासारखे विनाशर्त आज्ञापालन करा न जाणू तुमचा विश्वास पाहून तो तुम्हाला तुमचा इझाक परत देईलही आता आपण चौथं वचन वाचूया तिसरे दिवशी आब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिले ज्या दिवशी इझाकाचे अर्पण करण्याचा निर्णय घेऊन अब्राम मोरिया देशाच्या प्रवासास निघाला त्याच दिवशी त्याच्याकरिता इजाक मेलेलांमध्ये जमा झाला परंतु तिसऱ्या दिवशी त्याला त्याचा इजाक पुन्हा मिळाला त्याला जणू मेलेल्यातून पुन्हा उठविण्यात आले पाचवं वचन अब्राम आपल्या सेवकास म्हणाला येथे गाढवाजवळ थांबा मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो श्रोतनू जे काही घडणार होते ते केवळ पिता व पुत्र यांच्यामध्येच घडणार होते आपल्याला माहितच आहे की येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला असताना संपूर्ण पृथ्वीवर भर दुपारी अंधार पडला आणि त्या अंधाराच्या तीन तासांच्या कालावधीत वधस्तंभ एक वेदी बनला ज्यावर या जगाची पापे वाहून नेणाऱ्या कोकऱ्याचे देवाने अर्पण केले वधस्तंभावर जे काही घडले ते केवळ पिता व पुत्र या दोघांमध्ये घडले हेच चित्रआभ्राम व इसाकाबाबत आम्हाला पाहायला मिळते पुढे सहावं वचन तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इजाग याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताला आपला वधस्तंभ स्वतःच्या खांद्यावर घ्यावा लागला विस्तव न्यायाचे प्रतीक आहे आणि सुरा देहांताची शिक्षा व अर्पण यांचे प्रतीक आहे पुढे सात आणि आठ वचने सांगतात तेव्हा इजाकाने आपला बाप अस म्हटले बाबा तो म्हणाला काय म्हणतोस बाळा त्याने म्हटले पहा विस्तव व लाकडे आहेत पण पन होमार्पणासाठी कोकरू कुठे को आहे त्यास अब्राम म्हणाला बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल आणि ते दोघे बरोबर चालले शोत्यानो अब्रामाच्या या उत्तरात एक शहाणपण व विश्वास दोन्ही दिसून येतात देवाने यावेळेस कोकरा तर मिळून दिला नाही पण या घटनेनंतर शेकडो वर्षांनी त्याने जगाची पापे वाहून देणारा कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त दिला नपोवचन देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा आब्रामाने तेथे वेदी उभारली तिजवर लाकडे रचिली आणि आपला पुत्र इजा गॅस बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले यावेळेस मरणाच्या भयाने वडिलांच्या या निर्दयी कृत्याच्या रागाने इसाक सहज बंड करू शकला असता आणि आपल्या वृद्ध बापाला तो दूर ढकलून तेथून निघून जाऊ शकला असता परंतु श्रोत्यानो त्याने तसे केले नाही तोही आपल्या बापाच्या आज्ञेत राहिला येशू ख्रिस्ताने आपल्या मरणापूर्वी गेस्सेमने बागेत पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो अशीच प्रार्थना केली तो मरणापर्यंत देवपित्याच्या आज्ञेत राहिला बावेसा दहावे वचन सांगते मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला अब्रामाने अगदी शेवटपर्यंत देवाच्या आज्ञेचे विश्वासाने पालन केले तो आपल्या विश्वासाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला यानंतरच्या पुढच्या काही वचनांमध्ये आपण वाचतो की वास्तविक अब्रामाने इजाकाचे अर्पण केले नाही तो करेपर्यंत त्याची तयारी देवाने पाहिली आणि त्याने अभ्रामाला इजाकाचे अर्पण करण्यापासून रोखले आता आपण अध्याय अकरा ते चौदा ही वशने वाचूया तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले अभ्रामा अभ्रामा तो म्हणाला काय आज्ञा मग तो बोलला तू मुलावर आपला हात चालवू नको त्याला काही करू नको कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेविले नाही यावरून तू देवाला भिऊन चालणारा हे मला कळले तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले तो आपल्या मागे झुडपा शिंगी गुंतलेला एक एडका त्यास दिसला मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे अर्थात परमेश्वर पाहून देईल असे ठेविले त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात परमेश्वराला मानवी अर्पण मान्य नाही परंतु मानवजातीच्या पापशालनाकरिता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला रोमकरासपत्र आठवाध्याय बत्तीसावे वचन आम्हाला सांगते रोमकरासपत्र आठवाध्याय बत्तीसाव्य वचन ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही श्रोतानू ही देवाची महान व अनाकलनीय अशी कृपा आहे की त्याने येशू ख्रिस्तामध्ये आमच्याकरिता विपुल तारण उपलब्ध करून दिले आहे आमच्या अपराधांची क्षमा व्हावी आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे यासाठी काही करण्याची आम्हाला गरज नाही तर केवळ येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रायश्चितावर त्याच्या मरणावर त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याची आम्हाला गरज आहे आपली पातके पदरी घेऊन विश्वासाने त्याच्याजवळ पापांची क्षमा मागणे आम्हाला तारणाकरिता आवश्यक आहे जर आपण ख्रिस्ती आहात ख्रिस्ताला अशा प्रकारे आपला उद्धारक म्हणून अनुभवत नसाल तर ख्रिस्ती असण्याला काही अर्थ नाही हे मी माझ्या मनसे सांगत नाही श्रोतानो तर परमेश्वराचे पवित्र वचन हे सांगते आम्ही आमच्या ख्रिस्ती विश्वासात दृढ असायला हवे कारण आम्ही विश्वासात टिकून राहावे यासाठी देवाने आपले सामर्थ्य व इतर प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवली आहे पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय तीन आणि चार वशनांमध्ये सांगितलेले आहे पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय तीन आणि चार वशने ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले त्याच्या ओळखीने त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वशने दिलेली आहेत यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे यासाठी श्रोतनो आमचे पाचरण झालेले आहे व आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद देवाने केलेली आहे परंतु अब्रामाला या सर्व गोष्टी मिळालेल्या नव्हत्या त्याचा विश्वासाचा प्रवास बऱ्याच अंशी एकाकी असा होता आणि त्याला मार्गदर्शक तत्वेही फार मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेले नव्हते परंतु देवाने त्याला त्याच्या अंतकरणात प्रगटीकरण दिले होते त्याच्या प्रकाशात त्याने विश्वासाचे पाऊल प्रत्येक वेळेस उचलले देवाने त्याला इसाकाचे समर्पण करायला लावले व आब्रामाने अगदी शेवटपर्यंत त्याचे आज्ञापालन केले ही एक फार प्रशंसनीय गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या विश्वासात त्याचे अनुकरण करावे यासाठी ती पवित्र शास्त्रात नोंदलेली आहे पत्र अकरा वाध्याय सतरा ते एकोणीस वशने सांगतात पत्र अकरा वाध्याय सतरा ते एकोणीस वशने विश्वासाने अभ्रामाने आपली परीक्षा होत असता इझाकाचे अर्पण केले म्हणजे ज्याला वशने मिळाली होती त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पिला त्याला तर असे सांगितले होते की तुझे संतान म्हटले जाईल त्याने असे मानले की त्याला मेलेल्यांमधून देखील उठवायला देव समर्थ आहे आणि उपमा रूपाने तेथून तो त्याला मिळाला आणि यानंतर विश्वासाच्या अनेक उदाहरणांची नोंद करून हा पत्रलेखक बाराव्या अध्यायाच्या पहिल्या वशनात म्हणजे लोकास पत्र बाराव्या पहिल्या वशनात म्हणतो तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे आता पुढे पंधरा आणि सोळा वशने सांगतात परमेश्वराच्या दूताने आकाशातून आभ्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही लक्षात घ्या श्रोत्यानो की देवानेही आपल्या एकुलत्या एका पुत्राला येशुख्रिस्ताला राखून ठेवले नाही या घटनेवरून परमेश्वर आमच्याकरिता हे स्पष्ट करून सांगत आहे की जर कोणाचे तारण व्हायचे असेल तर जगाचा तारक होण्यास पात्र असलेल्याची गरज आहे भेगेमध्ये कोणी उभे राहण्याची गरज आहे देवाचा पापाविषयीचा क्रोध कोणीतरी पेलण्याची गरज आहे कारण प्रभुदेव अत्यंत पवित्र व न्याय आहे व तो प्रीती आहे आणि मानवाने त्याच्याविरुद्ध पाप केल्याने तो मरणदंडास पात्र आहे जर मानवाचे पापक्षालन व्हायचे असेल तर त्याच्या वाटेचा मरणदंड दुसऱ्या कोणी भोगणे अटळ आहे त्याशिवाय मानवाचे पापक्षालन होणे अशक्य आहे आणि ती शिक्षा भोगण्यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखले नाही त्याने मानवावरची शिक्षा आपल्या पुत्रावर लादली आणि मानवाच्या पापांची क्षमा करून त्याचा स्वतःशी येशू ख्रिस्तामध्ये समेट करून घेतला श्रोत्यानो आज तारणप्राप्तीसाठी आपणाला येशू ख्रिस्ताजवळ येणे भाग आहे आपण जर क्षमा प्राप्त करू इच्छिता आनंद काळचे जीवन प्राप्त, तारन प्राप्त करू इच्छिता तारण प्राप्त करू इच्छिता तर फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच ते शक्य आहे येशू ख्रिस्ताजवळ या आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून आज स्वीकारा परमेश्वर ह्या वचनावर आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो